स्वप्ना आपल्या किचन मध्ये आलेली आहे. स्वप्ना, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. ओके, तू काय बनवणार आहेस आज? मी कश्मीरी डिश, ऑथेंटिक कश्मीरी डिश बनवणार आहे. कश्मीरी दमालू म्हणजे अगदी तिकडची खासियत. ही कुठे शिकलीस पट्टू? माझ्या सासूने शिकवली. ओके, अगदी म्हणजे मग अशी अभि होता नाही इथे. अभि म्हणाला की माझीच माझ्याच डिशला महत्व आहे, कारण ही मी आजीकडून शिकलेलं आहे. त्यामुळे म्हणजे आई हॅज टू चूज माय डिश वगैरे. ही जी दम आलू डिश वगैरे ती तिकडची आहे, जम्मू काश्मीरची. तुला सांगू का प्रश्न, आज कॉम्पिटिशन माझी आणि अभिजीची नाही, आजी आणि जावयाची आहे असं समजायचं. त्यामुळे बापावर गेली आहे थोडीशी वकिली आली. साहित्य सांगतेस मला काय काय? उकडलेले बटाटे आणि अख्खेच घ्यायचे, थोडेसे लहान साईजचे किंवा मीडियम साईजचे पण चालतील. ओके, ही कश्मीरी रेड चिली म्हणजे त्याला रंग असतो अगदी प्रॉपर. बरं, मोठी वेलची, सुंठ, ओके, मोठ्या वेलचीची पूड, जिरे, बडीशेपेची पूड, मीठ, हळद, दालचिनी पूड आणि कसुरी मेथी. हे सगळे पूड 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 काय असतं वंदना? हे सगळे काय काय आहे? काश्मीर मध्ये भाज्या बिज्या तशा, कारण सतत थंड प्रदेशात नवीन नवीन हा, त्यामुळे बऱ्याचशा घरांमध्ये स्टोअर केलेल्या या सगळ्या पावडरी असतात ज्या तिथे टिकतात, आणि त्या पावडरींमुळे पदार्थ त्यांच्या चांगला होतो, वेगळा वेगळा होतो. ठीक आहे, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जे प्रत्यक्ष कृतीकडे, इथे दोन कढया ठेवलेल्या आहेत, याच्यात भरपूर तेल आहे. जवळजवळ टँक आहे, स्विमिंग टँक आहे, आणि ते तिकडे नदीचं आटलेलं पात्र आहे. पण आपण काय करायचंय, ऍक्च्युली बटाटे हे अख्खेच्या अख्खे थोडे फ्राय करायचे आणि मग मसाला आपण ह्याच्यात तयार करू. ठीक आहे, म्हणजे काय आपण ब्रेक घेण्यापूर्वी काय करूया, हे बटाटे आपण त्यात सोडून देऊ. एक दाखवते, टूथपिक घ्यायची आपल्याला आणि त्याच्यात असे थोडेसे म्हणजे मसाला आजपर्यंत पुरतो, कारण अख्खा बटाटा घेतात ना, आणि मला टोचायला खूप आवडतं. बोलायला सुद्धा आवडत. ओके, आता आम्ही काय करतोय, आम्ही ह्याच्यात हे जे बटाटे ज्याला भूकं पडलेली आहेत ते आम्ही फ्राय करून घेतो. स्वप्नाने खूप इंटरेस्टिंग पदार्थ सुरू केलेला आहे आणि आपण अर्ध्यावर येऊन थांबलेलो आहेत. या बटाट्याला मी भूकं पाडून घेतलेली आहेत आणि ते फ्राय करून घेतलेले आहेत, आता डीप फ्राय केलेले आहे. आता काय करायचं मला सांग. तेलात मी आधी जिरं घालणार थोडंसं, पण एक अख्खी वेलची घालून आणि लाल तिखट. हे तिखट असतं का? तिखट हे व्यवस्थित तिखट असतं आणि रंग पण असतो. आणि पाणी लगेच ठेवायचं हातात आणि रंग त्याचा ना अगदी लाल लाल राहतो असा. तेलावर लाल तिखट घातलं की त्याचा रंग अजून लाल होतो, म्हणजे भडक भडक. पाणी घातलेलं पहिल्यांदा बघितलं यांच्याकडे काश्मीरी लोकांना. आणि थोडं आपण पाणी घालतोय त्याची हीट कमी करायला. आता आपण सुंठ घालणार होते. सुंठ त्यांच्या काश्मीरी पदार्थात नाही बराच असतो, सुंठीची पावडर, कारण तिथे आलं पण मिळत नाही त्यामुळे सुंठ वापरतात. पण थोडासच घालायचं, कारण कडू होत त्याच्याने. आता काय आपण काय काय हळद घातली? हळद घातली, हळद आणि सुंठ आणि हळद. ओके, आम्ही तो मसाला जरासा शिजवून घेते छान. मी बडीशेपेची पूड घालते, ती जरा जास्त घालायची का? म्हणजे मेन जो ग्रेव्ही जी होईल ती ह्या पावडरीनीच बनणार आहे सगळी. अच्छा, थिकनेस बघ. आणि ह्यात कांदा नाही, टोमॅटो नाही, काही नाही आहे. तर आता हे घट्ट झालंय, पाणी बिणी घालू. पाणी घालायला लागलं. आता अजून त्यात काय घालायचं राहिलं? आता आपण बटाटे घालू आधी आणि ह्या ज्या आहेत सगळ्या वरून घालूया. दालचिनी वगैरे आपण आधी वरून घालूया. आता आपण जी जी भूकं पाडलेली आहेत मसाला सगळा आत त्यात झिरपायला पाहिजे. एक्झॅक्टली. आता ही काय काय आहे? ही वेलची पूड, मोठी वेलची. मोठी पूड केलेली आहे आपण त्याची. आणि दालचिनी पूड कुस्करायची असते. करू का? तर त्याचा वास टिकतो. 2 मिनिटं आपण जरा बंद करून ठेवलं की झालं. रेडी, फर्स्ट क्लास. काय येत जमत? थोडासा अश्युरन्स द्यावा लागतो. आता तू असा विचार कर, आता हे तर झालं, मुलाचं मुलीचं तू पदार्थ तर बघितलेले. आता प्रत्यक्ष चौकशी लागते ते आपल्याला बघायचं. काय आपल्याला थोडस आता व्यवस्थित सर्व्हिंग बाउल मध्ये वगैरे काढून देऊया, तोपर्यंत आपण घेऊया. नाही नाही, आता विश्रांती कशाला घ्यायची? तुम्ही साहित्य आणि कृती लिहूनच घ्या ना, लपणार नको. काश्मीरी दम आलू बनवण्यासाठी लागणारं साहित्य, छोटे उकडलेले बटाटे,
काश्मीरी तिखट, बडीशेप पावडर, बडी वेलची, सुंठ पावडर, बड्या वेलचीची पूड, जिरं, मीठ, हळद, दालचिनी पूड आणि कसुरी मेथी। कृती, उकडलेल्या बटाट्यांना टूथपिक्स लावून हे अख्खे बटाटे तळून घ्यावेत। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, बडी वेलची आणि तिखट घालावं। त्यामध्ये पाणी, सुंठ पावडर, हळद आणि बडीशेप पावडर घालून मिश्रण एकजीव करावं। या मिश्रणात उकडून तळलेले बटाटे, मीठ, बडी वेलचीची पूड, दालचिनी पूड आणि कसुरी मेथी घालून काश्मीरी दम आलू वाफवून सर्व करावेत।